आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत स्विस रोल कसे बनवावे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। स्विस रोल बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। इथं मी ओरिओचे 10 वाले 4 पुडे घेतलेले आहेत, दूध घेतलेले आहे 1 वाटी। प्रथम आपण हे ओरिओ बिस्किट मधली क्रीम काढून घेणार आहोत। छोटी वाटी घेतली आहे इथं मी। अशा प्रकारे आपण सर्व बिस्किटची क्रीम काढून घेणार आहोत। तर मी या बिस्किटामधली व्हाईट क्रीम अशा प्रकारे काढून घेतलेली आहे। आता आपण हे बिस्किट मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे बिस्किट आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, पाहू शकता। आता आपण बिस्किट बारीक केलेले बाउलमध्ये काढूयात। अशाच प्रकारे आपण सर्व बिस्किट बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। अशा प्रकारे मी सर्व बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत। आता आपण बिस्किट बारीक केलेले आहे त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत। एकदाच टाकायचं नाही, आपल्याला दूध जसे पाहिजे तसे ऍड करत जायचं। आपण हे गोळा टाईप बनवून घेणार आहोत, याचा आपण गोळा बनवणार आहोत। पाहू शकता छान गोळा झालेला आहे या मिश्रणाचा। आता आपण बिस्किटामधली जी व्हाईट क्रीम घेतलेली त्या क्रीम मध्ये आपण 2 चमचे दूध ऍड करणार आहोत। दूध आणि क्रीम हे आपण मिक्स करून घेणार आहोत। पाहू शकता आपण क्रीम मिक्स करून घेतलेली आहे, 2 चमचे दूध ऍड केलेलं आहे या क्रीम मध्ये। आता आपण येथे पोपट घेतलेला आहे, पोपटवरती मी बटर पेपर टाकलेला आहे। बटर पेपरला थोडस तेल लावून घेऊया। आपण बिस्किट बारीक केलेले त्याचा आपण हा गोळा बनवलेला तो मी बटर पेपरवर टाकते। आता आपण या लाटण्याला पण थोडस तेल लावूयात जेणेकरून चिकटणार नाही या लाटण्याला आपला गोळा। आता आपण हा गोळा लाटूया। अशा प्रकारे मी हा गोळा लाटून घेतलेला आहे। हा गोळा लाटताना थोडासा जाडच लाटायचा म्हणजे आपले रोल चांगले येतात। आपण व्हाईट क्रीम आणि दूध ऍड केलेलं हे मिक्स केलेलं, आता आपण हे
गोळा आपण लाटून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण टाकणार आहोत। सर्व साईडने व्यवस्थित हे अशा प्रकारे क्रीम लावून घ्यायची। अशा प्रकारे आपण क्रीम लावून घेतलेली आहे। आता आपण याचा रोल बनवूया। पाहू शकता अशा प्रकारे आपला रोल झालेला आहे। आता आपण हा रोल सेट होण्यासाठी फ्रीजर मध्ये अर्धा तास ठेवणार आहोत। अर्धा तास झालेला आहे। मी हा रोल फ्रीजर मधून काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान सेट झालेला आहे हा रोल आपला। खूप छान सेट झालेला आहे। पाहू शकता छान सेट झालेला आहे आपला रोल। आता आपण हा रोल कट करून घेऊयात। अशा प्रकारे आपण रोल कट करून घेतलेला आहे। आता मी हे डिश मध्ये काढून घेते। अशा प्रकारे आपला स्वीस रोल तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ओरिओ बिस्किटचा वापर करून घरच्या घरी स्वीस रोल तयार करू शकता व त्याचा आस्वाद घेऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनच्या बेल बटणावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। थँक्यू।